ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। बालकुमार साहित्य संमेलनात पुस्तक परिचर्या स्पर्धेत सहभागी होत आहे। बालमित्रांनो, साने गुरुजींच्या प्रथमेस वंदन करून श्यामच्या या पुस्तकाचा परिचय मी देत आहे। या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी। आई हाच गुरुसदेव, आईला स्मरून आईच्या शिकवणीने उत्कर्ष नव्या पिढीचा करू। विद्यार्थी मित्रांनो, आई हाच आपला गुरु, आई आपली कल्पतरू, या पुस्तकाचा परिचय मी देत आहे। या पुस्तकाचे लेखक खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतून सर्वांना संदेश देणारे साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकाची छोटी आवृत्ती दामिनी प्रकाशन पुणे यांनी काढली। ही कौतुकास्पद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। या पुस्तकातील प्रकाशक श्री मिलिंद डोळस हे आहेत। वाचकांच्या हृदयात विकास, मनाची कोमलता, जीवनाला विचारांकडून आचरणेकडे विकसित करणारे अनेक प्रेरक प्रसंग साहित्यिक साई गुरुजींनी यात कथारूपाने सांगितले आहेत। आई म्हणजे न दमणारे चालत बोलत गड्या, आई म्हणजे ममतेचा अथांग सागर, हे संस्कार, ही कृतज्ञता न कळत मनाला भिडेल, असे अनेक दाखले या पुस्तकातून वाचायला मिळतात। मुलांचे हट्ट पुरवणारी आई अगदी सहजपणे मुलांवर वैचारिक व दूरदृष्टी संस्कार करते। रचितही पुस्तक वाचताना येतेच प्रेम, परोपकार, सत्य, स्वावलंबन, स्वयंशिस्त, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, हे वैयक्तिक जीवन मूल्ये आपल्यांमध्ये कशी रुजवली जातात साने गुरुजींनी यात सांगितले आहेत। संवेदनशीलता, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी, मनाचा मोठेपणा, हे व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकासातील विविध प्रसंगाद्वारे बालपणापासून आपल्या आयुष्याला कसे वळण देऊ लागतात हे साने गुरुजींनी यात सांगितले आहे। साने गुरुजींनी अनेक कादंबऱ्या, लेख, काव्य, चरित्र, नाट्यछटा यांसारख्या साहित्य क्षेत्रात त्यांची लेखणी आवडी चालली, पण मला तर वाटतं संस्कारांचा अनुभव ठेवा प्रत्येक पिढीला देणारं तेजस्वी रत्न म्हणजे साने गुरुजींचं श्यामची आई हे पुस्तक। अतिशय योग्य दरात 20 रुपये मूल्य असलेले आपल्या भाऊच्या पैशातून आपल्या जन्मदिनी खरेदी करून एक नवीन संकल्प करू व ध्यानात ठेवू। आपल्या घरातील ईश्वर म्हणजे आपली आई, ती समयातील ज्योत आहे। हा छोटासा श्याम सृष्टीचा मित्र। चला तर मग बालमित्रांनो, आपण हे श्यामची आई पुस्तक वाचूया। धन्यवाद।